पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग 2 क्रमांक 3 वतीने वारजे आणि शिवने मध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये सुमारे 9,000 चौरस फूट अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. बांधकाम विकास विभागाचे अधीक्षक अभियंता श्रीधर येवलेकर, कार्यकारी अभियंता जयवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उप अभियंता निवृत्ती उथळे, कनिष्ठ अभियंता प्रणव दळवी, विनय येलपले, आरेखक अजित बवले यांच्या पथकाने अतिक्रमण विभागाचे कामगार, मनपाचे कमांडो पोलीस, जेसीबी कटरच्या सहाय्याने ही कारवाई केली. यामध्ये प्रामुख्याने वारजे माळवाडीमधील झेंडा चौकात आरएमडी कॉलेजच्या प्रवेशद्वारासमोरील मोकळ्या मैदानात अनधिकृतपणे छाटण्यात आलेल्या पत्राशेडवर कारवाई करण्यात आली. मागच्या 2 महिन्यात येथे अचानकपणे मोठ्या प्रमाणात पत्राशेडमध्ये व्यवसाय सुरू करण्यात आले होते. तर शिवने मधील दांगड पाटील नगर मध्ये एका सभागृहाच्या बांधकामावर कारवाई करण्यात आली. जवळपास 4,000 चौरस फूट क्षेत्रफळाचे हे सभागृह पालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता बांधण्यात येत होते.